नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। मित्रांनो, गणेश चतुर्थीचा गौरी गणपतीचा आजचा विसर्जनाचा दिवस, म्हणजे हा दिवस कधी नको येऊ दे असं वाटतं सगळ्या कोकणकरांना, पण तरी सुद्धा आजच्या उत्साहाच्या वातावरणात आपण गणपती बाप्पाला निरोप देणार आहोत। आजच्या दिवसाची सुरुवात मी दशभुजी लक्ष्मी गणेश मंदिरापासून करतो आहे। सकाळचे जवळजवळ वाजले 9 वाजता आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत। हेदवीला माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरी सुद्धा आता दर्शनासाठी जाणार आहोत आणि त्यानंतर विसर्जनची तयारी करणार आहोत। तर आजच्या दिवसभराच्या विसर्जनाची धावपळ, आपण कशा पद्धतीने गावातलं विसर्जन करतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आताच आपण दशभुजी लक्ष्मी गणेश मंदिराचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण मैत्रिणीकडे गणपतीचं दर्शन घेतलं। आता आपण आपल्या वाडीत आलोय, मोरेवाडीत गणपती विसर्जनाची तयारी सुरू आहे। तर आता आपण विसर्जनाची तयारी, तिथली गडबड, ती कशा प्रकारे ती अनुभवूया। मित्रांनो, वाजले 3, आता जेवण वगैरे झालं, जराशी अर्धा तास झोप पण झाली। आता प्रत्येकाच्या घरी आपण आरतीसाठी जाणार आहोत। ज्यांच्या ज्यांच्या घरचे गौरी गणपती विसर्जन होणार आहेत अशा लोकांच्या घरी आता आरतीला जाणार आहोत। ह्या गावातली एक प्रथा आहे, म्हणजे आपल्या घरचा गणपती आपण विसर्जित करत नाही, म्हणजे आपोआपच सगळे आपण एकत्र येतो। म्हणजे माझा गणपती असेल तो मी शेजारच्या कोणातरी सांगणारच, तू घे, म्हणजे विसर्जनासाठी मी दुसऱ्या कोणाचा तरी घेणार, अशा पद्धतीने आपण सगळे गावकरी एकत्र येऊन एकोप्याच्या भावनेने गणपती विसर्जन करतो। ही सुद्धा एक इथली मजा आहे, ती सुद्धा आपण अनुभवूया। आत्ता आपण सगळ्यांच्या घरी आरतीला जाऊया। आपल्या घरी आत्ता आरतीला येतील मंडळी, त्या आरती झाल्यानंतर बाकीच्या घरी जाऊ आणि त्यानंतर सगळ्या प्रसादाच्या तयारीला लागू आपण। नुकतीच आता घरातली आरती झाली, आता इतर मंडळींच्या घरात सुद्धा आरती चालू आहे। आरज वगैरे घालून झाला, त्यानंतर आता गणपती विसर्जनासाठी, गणपतीची मूर्ती हलवण्यासाठी, जसं मी मागे सांगितलं आपण सर्व एकमेकांच्या मूर्त्या घेऊन विसर्जनासाठी निघतो, तसे आता शेजारचा दादा येणार आहे आपली गणपतीची मूर्ती हलवायला। ती मूर्ती हलवल्यानंतर आपण बाकीच्या घरातसुद्धा आता मूर्ती विसर्जनाच्या तयारीसाठी जाणार आहोत। Thank you.
देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो देवाचा देव माझे घरी आईला हो समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे बाप्पा लाइटिंग आहे फुलं आहेत फळं आहेत काजू बदाम सर्व आहे पण आज बाप्पाचं विसर्जन झालंय त्यामुळे मकर असून एकदम सुनसुनं वाटतंय खूप आनंदात आपण बाप्पाचं विसर्जन केलं मागच्या काही मिनिटांमध्ये तुम्ही आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचा व्हिडिओ सुद्धा बघितलात कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामध्ये तुम्ही आज एक बघितलं असेल कोकणी गार्टी फेम अमित दादा कुबडे आपल्याला भेटले आज खूप छान माणूस आहे बोलायला एक नंबर म्हणजे पहिलं मला भेटायला जरा कसं भीती वाटत होती की अमित दादा आपल्याशी कसा बोलेल काय बोलेल पण एकदम मन मिळावं म्हणजे अगदी मोठ्या भावासारखं त्याने मला कसं काय कर आम्ही कशा पद्धतीने करतोय थोडक्यात त्याने सांगितलं खूप छान वाटलं अमित दादाला भेटून अशाच अनेक अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल आणि त्याच्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद.